सगळे रेडी, एक दोन साडे माडे टिप। सत्तू सोबत उड्या मारा, सरपटत चाला आणि सरसर चढा। सत्तू आपल्या आई सोबत ती ज्या शेतात कामाला जाते ना तिथे चाललाय। ही गोष्ट आहे हालचालींची, म्हणजेच वेगवेगळ्या हालचाली, आपण ज्याला मुवमेंट्स म्हणतो। आपण नेहमी करतो त्यापेक्षा वेगळ्या आणि मजेदार हालचाली। बघूया सत्तू काय काय करतोय। गोष्टीचं नाव आहे जपून रे सत्तू। लेखिका यामिनी विजयन। चित्र काढली आहेत विष्णू एम नायर आणि मराठीमध्ये अनुवाद केला आहे मृणालिनी वनारसे। हे प्रथम बुक्स प्रकाशनाचं पुस्तक आहे। सत्तू अजिबात स्थिर बसू शकत नाही। तो धावतो, उड्या मारतो, गरगर गरगर गिरक्या घेतो आणि कोलांट्या उड्या मारतो आणि पडतो। जरा एक मिनिट शांत राहून दाखव पाहू, बाबा म्हणतात। तुला जर काही लागलं ना तर माझ्यापाशी रडत येऊ नकोस, ताई म्हणते। काही तोडलंस तर बघ ह, आजोबा म्हणतात। सगळ्या वर्गाला त्रास देत असतोस तू, वर्गातल्या ताई म्हणतात। पण सत्तू तरी काय करेल, त्याचे हात आणि पाय हे तर सतत चळवळ करत असतात। आज तर रविवार आहे, सत्तूचा आठवड्यातला सगळ्यात आवडता दिवस। तो दर रविवारी शेतावर जातो, त्याची आई तिथे काम करते। शेत पुष्कळच दूर आहे, तिथे जायला कितीतरी चढ उतारांच्या जणू लपाछपी खेळणाऱ्या वाटा आहेत। मोकळी शेतं आहेत, घनदाट झाडी आहे आणि अवखळ वाहणारे ओढे देखील आहेत। सत्तू सशाप्रमाणे दुडदुडत धावतो, हरणाप्रमाणे उंच उड्या मारतो। अरे चिखल ओला आहे, जरा सांभाळून, आई म्हणते। एखाद्या गोमेसारखा सत्तू वळवळतो आणि सापासारखा सरपटतोही। अरे काटे लागतील बघ, आई म्हणते। सत्तू एखाद्या कोळ्याप्रमाणे झोके घेतो, माकडाप्रमाणे एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर झेपावतो। भक्कम फांद्या पकड रे माकडोबा, आई म्हणते। सत्तू बदकाप्रमाणे पाण्यात पायाने वल्हवतो, बेडकाप्रमाणे पोहतो। फार खोल पाण्यात जाऊ नकोस रे, आई ओरडून सांगते। तो सरड्यासारखा सरसर चढतो, बकरीसारखा फुदकतो। घसरशील राजा जरा लक्ष दे रे, आई म्हणते। सत्तू आपले दोन्ही हात पंखांसारखे पसरतो आणि उडण्याचा प्रयत्न करतो। गरुड असल्यासारखं तो हवे तरंगण्याचा आणि संथपणे उडण्याचा अभिनय करतो। सूर्यास्त होतो, रातकिड्यांची किरकिर सुरू होते। आता घरी परतायला हवं ना। दमलेला सत्तू आपल्या आईच्या पाठीवर चढून बसतो। शेतातल्या जंगलातल्या ओढ्यातल्या चढ उतारांच्या वाटेवरून मायले घरी परततात। घरी आल्यावर आजोबा ताई बाबा सगळे सत्तूकडे बघतात। सगळ्या अंगावर ओरखडे उठलेल्या, चिखलाने बरबटलेल्या, दमलेल्या सत्तूला पाहून त्यांना हसूच फुटतं। आजोबा त्याला आंघोळ घालतात, बाबा त्याच्यासाठी खाऊ तयार करतात। ताईकडून त्याच्या आवडीची गोष्ट ऐकत सत्तू झोपी जातो। सत्तू त्याच्या स्वप्नात धावतो, उड्या मारतो, गिरक्या घेतो, कोलांट्या उड्या सुद्धा मारतो आणि आकाशात उंच भरारी घेतो। बघितलत ना, सत्तू केवढ्या तरी हालचाली करतो। तुम्हाला माहितीये का, पक्षी प्राणी आणि कीटक यांच्याही हालचालींच्या कितीतरी तऱ्हा आहेत। ते मुख्यतः अन्न मिळवायला, आपलं घरकुल आणि आपलं कुटुंब सांभाळायला हालचाल करतात, अगदी आपल्यासारखंच। आणि हो, दुसऱ्या प्राण्यानं ओम गट्टम करू नये म्हणून सुद्धा त्यांना चपळपणे हालचाली कराव्याच लागतात। हे प्राणी आणि पक्षी कसे हलतात ते शोधून काढा हा। डॉल्फिन मासे पाण्याच्या बाहेर उसळी घेण्यासाठी प्रसिद्ध आहे। तुम्हाला येईल का अशी उसळी घेता? जमिनीवरच्या प्राण्यांमध्ये चित्ता हा सर्वात चपळ प्राणी आहे। चित्ता अत्यंत जलद गतीने धावू शकतो आणि लांब उडी मारू शकतो।
तुम्ही सुद्धा लांब उडी मारून बघा पाहू. खेकडे म्हणजे क्रॅब्स तिरकं तिरकं चालतात. तुम्हाला येईल का खेकड्यांसारखं तिरकं चालता? नाकतोडे खूप उंच उड्या घेऊ शकतात. त्यांना जर कुणाचं भक्ष्य व्हायचं नसेल तर त्यांना तसं करावंच लागतं ना. तुम्हाला येईल का या नाकतोड्यासारखं म्हणजेच ग्रासहॉपर सारखं उड्या मारायला? गोगलगाय अगदी सावकाश पुढे सरकते. अगदी सावकाश. तुम्हाला येईल का तिच्यासारखं सावकाश सरकता? गोष्ट संपली पण.